नमस्कार, इनाया मराठी ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। दिवाळीमध्ये किंवा कोणत्याही सणामध्ये पूजेसाठी आपण खूप फुलांचा वापर करतो, पण पूजा झाल्यानंतर त्या फुलांचं काय करायचं असा खूप मोठा प्रश्न असतो। तर त्याच फुलांपासून आपण अगदी सुगंधित अशी धूप कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही धूप बनवायला अगदी सोप्पा आहे, अगदी फटाफट बनते आणि याचा सुवास इतका छान असतो की सगळं घरचं वातावरण अगदी फ्रेश होऊन जातं। तर चला तर मग हे कसं बनवायचं ते पाहूयात। तर त्यासाठी तुम्ही कोणत्याही फुलांचा वापर करू शकता। तर इथे माझ्याकडे झेंडूची आणि जास्वंदीची फुले आहेत। तर पूजेसाठी नेहमी आपण हीच फुले वापरतो, तर याऐवजी तुम्ही कोणत्याही फुलांचा वापर करू शकता। जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर 2 दिवस यांना छान सुकवून घ्यायचं आहे, नाहीतर फॅन खाली ही 4 दिवस छान सुकतात। तर हे पहा, 2 दिवस मी यांना उन्हामध्ये छान सुकवून घेतलेलं आहे। हातामध्ये जरी घेतलं तरी याचा चुरा होत आहे। हवं तर फक्त फुलांच्या पाकळ्या काढून त्यांना सुकवून घेतलं तरी चालेल। तर आता हे व्यवस्थित सुकलेले आहेत। फुलांसोबतच इथे आपण नारळाचे जे केसर असतात ते घेणार आहोत। तर मी इथे एका नारळाचे केसर काढून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा अगदी सुकलेलेच आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सुकलेली फुलं घ्यायची आहेत आणि फक्त 1 ते 2 वेळा यांना फिरवून घ्यायचं आहे। तर हे पहा, 2 दा मी याला फिरवून घेतलेलं आहे आणि याची अशा प्रकारे पावडर बनून तयार आहे। तर हवं तर याला तुम्ही चाळून घेऊ शकता, नाही तर असंच याच्यामध्ये वापरलं तरी चालेल। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये मी नारळाचे केसरची सुद्धा पावडर करून घेणार आहे। तर फक्त मी 2 वेळा फिरवून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता याची सुद्धा पावडर बनून तयार आहे। आता एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये ही नारळाच्या केसराची पावडर चाळून घ्यायची आहे। आता दिवाळीनंतर झेंडूची फुले जास्त उरतात, तर तुमच्याकडे जेवढी जास्त फुलं असतील तेवढ्या सगळ्यांची तुम्ही धूप बनवून ठेवू शकता। आता यामध्येच फुलांची जी पावडर बनवलेली होती ती सुद्धा काढून घ्यायची आहे। जर 1 प्लेट भरून तुमच्याकडे फुले असतील तर 1 प्लेट भरून नारळाचे केसर घेतले तरी चालेल। आता अर्धी छोटी वाटी कापूर घ्यायचा आहे आणि खलबत्त्यामध्ये त्याची पावडर करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने त्याची पावडर करून घ्यायची आहे, नाहीतर तुम्ही मिक्सरला लावून घेतलं तरी चालेल। आता या ताटामध्येच ही कापराची पावडर मी काढून घेतलेली आहे। आता यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे, कारण यामुळे बाइंडिंग खूप छान येतं। तसेच अर्धी वाटी इथे मी चंदन पावडर घातलेली आहे। चंदन पावडर जर नसेल तर इसेन्स वापरला तरी चालेल। आता याला अगोदर छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही इथे डालडा किंवा तेल वापरलं तरी चालेल। जेवढी फुलांची आणि केसराची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुपाचं प्रमाण लागेल। तर इथे मी 3 चमचे तूप घातलेलं आहे आणि याला आता व्यवस्थित मी मळून घेणार आहे। तर हे पहा, या पद्धतीने याला मी मळून घेतलेलं आहे। आता जसा धूपचा आकार असतो त्याप्रमाणे हातावरतीच या धूपचा आकार बनवून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही छोट्या आकाराच्या, मोठ्या आकाराच्या, कोणत्याही आकाराच्या धूप बनवू शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या धूप बनून तयार आहेत। पद्धत अगदी सोपी आहे आणि फुलांचा अगदी छान वापर होतो यामध्ये। तर हे पहा, 1च प्लेट मी फुलं घेतलेली होती आणि त्यापासून किती धूप बनून तयार आहेत। तर या पद्धतीने याला तळाला थोडासा या पद्धतीने आकार द्यायचा आहे, म्हणजे जशा मार्केटमधल्या धूप असतात तसा आकार याला द्यायचा आहे। तर आता सगळ्या धूपना मी असा आकार देऊन ठेवलेला आहे। आता याला तुम्ही 2 दिवस फॅनखाली सुद्धा सुकवू शकता किंवा 1 दिवस उन्हामध्ये सुद्धा सुकवू शकता। तर आता 1 दिवसाच्या उन्हामध्ये मी याला सुकवून घेतलेला आहे आणि इथे मी एक तुम्हाला धूप पेटवून सुद्धा दाखवलेली आहे। अगदी व्यवस्थित पेटते, कारण याच्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे आणि धूप ना जास्त सुकवायची सुद्धा गरज लागत नाही। तर अगदी मार्केटमधल्या कशा धूप असतात त्याप्रमाणे ही धूप बनून तयार होते आणि याचा सुवास इतका छान असतो की घरचं वातावरण अगदी फ्रेश होऊन जातं। कारण यामध्ये आपण कापराचा आणि चंदन पावडरचा वापर केलेला आहे, त्यामुळे अतिशय छान सुगंध पसरतो।
तर तुम्ही सुद्धा फुले शिल्लक असतील तर त्याचा नक्की असा वापर करून पहा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।